थंड हवेचं ठिकाण असलेलं माथेरानमध्ये सध्या राजकीय गरमागरमी सुरू आहे. माथेरान नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सागर घोलप यांच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले. घोलप हे मनमानी पद्धतीनं कारभार करतायत. पर्यटन स्थळ असून देखील स्वच्छता आणि आरोग्याच्या प्रश्नावर ते गंभीर नाहीत. सभागृहानं घेतलेल्या निर्णयांची ते अंमलबजावणी करत नाहीत असा आरोप या नगरसेवकांचा आहे. सोमवारी झालेल्या नगरपालिकेच्या विशेष सभेत मुख्याधिकारी घोलप यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. सर्वांच्या संमतीने अविश्वासाचा ठराव मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात केलेला आहे. तर त्यांच्या कार्यक्षमतेबाबत, कारण आपण वेळोवेळी त्यांच्याकडे जे आपले ठराव होतात माथेरानच्या विकासासंदर्भात, त्याची वेळेत अंमलबजावणी त्यांच्याकडून होत नाहीत आणि ते माथेरानला त्यांच्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहत नाहीत आणि त्याच्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.